शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मागील महिन्याभरापासून सुरू असणाऱ्या बलिदान मासाची मंगळवारी सांगता झाली. त्यानिमित्त पहाटे धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर विधिवत पूजन करण्यात आले. लॉकडाऊन असल्यामुळे सरकारी नियमांचे पालन करीत मोजक्याच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन संभाजी महाराजांना अभिवादन केले. प्रारंभी संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. वासुदेव छत्रे भटजींनी मंत्र पठन करून पूजन करण्यात आले. वडू बुद्रुक येथून सांगली व सांगलीवरून बेळगावला आणण्यात आलेल्या धर्मवीर ज्वाला जिल्हा प्रमुख किरण गावडे, शहर प्रमुख अजित जाधव, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर यांनी संभाजी महाराजांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देऊन ज्वाला शांत केली. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या आंतरबाह्य शत्रूंचे समूळ निर्धारण करण्याची व जगतजननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत. यावेळी विभाग प्रमुख नंदू चौगुले, अनंत चौगुले, अंकुश केसरकर, गजानन पवार, अमोल केसरकर, उदित रेगे, ओमकार पुजारी, वैभव सांबरेकर, गजानन निलसकर उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.